मान मामा कृपया अपनी ओन बसाव अगर या प्रयत्नताई शिकली पर मैडम यांचे हे आगमन झालेला आहे मराठवाड्यात सर्वात जुनं दैनिक एक विशेषांक आणि आपल्या सर्वांना आठवण राहावी दररोज भूताची डोळ्या पुढे दिसावं म्हणून दिनदर्शिका त्यांनी काढलेली आहे. या दोन्हीचंही प्रकाशन दैनिक गोदातील समाचारची अक्षर गंगा पुरवणी असायची. त्या अक्षर गंगा पुरवणीच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यामधल्या अनेक लेखकांना या दैनिकानं नावारूपाला आणलं, एक चेहरा दिला. वेगवेगळ्या पुरवण्या, साहित्यिक पुरवण्या, या माध्यमातून कथा, कवी, ललित असे लेखक या दैनिकानं दिले. या ठिकाणी दत्ताडांगे आता इथं नाहीत, ते सध्या दुसरीकडं मला वाटतं सत्यप्रभाला आहेत. परंतु दत्ताडांगे म्हणजे ही एक चळवळ होती नांदेडमध्ये आलेला साहित्यिक. जसं कुठलाही श्रद्धाळू माणूस एखाद्या ठिकाणी तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो, तिथं गेला की त्या देवाला गेल्याशिवाय त्याचं समाधान होत नाही. तर साहित्यिक कवी नांदेडला जेव्हा केव्हा यायचे, ते गोदातीरला आल्याशिवाय त्यांचं नांदेड दर्शन पूर्ण व्हायचं नाही. म्हणजे इतकं मोठं या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम या दैनिकांनी केलेलं आहे. आणि योगावगानं माझ्या मुलांसारखी वगैरे, पण ते एका मोठ्या दैनिकाचे संपादक आहेत, प्रकाशक आहेत, त्यालाही मोठं म्हणलं लागतं. म्हणजे एका दैनिकाच्या माणसाने दुसऱ्या दैनिकाला मोठं म्हणावं आणि त्या कौतुकामध्ये आपण मान आवघडल्यामुळे मला वळता पण येत. मी थोडं एका दिवशी तर मी आता आजच्या कार्यक्रमाचे संयोजक, दैनिक गोदातीरचे संपादक, प्रकाशक, मालक सर्व सर्व किशोरराव भोसले पाटला मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करावं आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रयोजन आपल्या सर्वांचं समाविष्ट करा. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर गोदातीर समाचारच्या वर्धापन दिनानिमित्तही आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गोदातीर समाचारच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माननीय खासदार हेमंतभाऊ पाटील, माननीय खासदार नंतर माझी कौटुंबिक सुनील पेपर भांडतील नंतर की ते आधी खासदार बोललं तर कौटुंबिक सुनील नंतर बोललं, माझे स्नेही, माझे बंधू खासदार हेमंतभाऊ पाटील, माननीय प्रणिताताई, माननीय गोंडारकरजी, माझा दुसरा कौटुंबिक सदस्य प्रजावाणीचे संपादक माननीय गौतम बियाणी, तिसरे कौटुंबिक सदस्य संतोषराव पांडावे आणि उपस्थित माझे संपूर्ण मित्र आहेत. आपण हिरक महोत्सवी वर्ष साजरं केलं होतं 2021 मध्ये. आपण म्हणतो त्या कार्यक्रमात कुठल्याही वर्तमानपत्राने 61 वर्षाचा काळ पूर्ण करणे ही किती मोठी बाब आहे. इथं जमलेले आपण सर्वजण आणि मंचावर असलेले सर्वजण पण जाणतात वर्तमानपत्र चालवणं खूप जिकिरीचं आहे. म्हणजे आपण सर्वजण आपल्याला रात्री भरलेली बातमी किंवा आता तर मध्यरात्री भरलेली बातमीही आपल्याला लगेच हक्क्यात दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये वाचायला मिळते, पण त्याच्या सहजतेने आपल्याला वाचायला मिळते. त्याच्या मागची जी एकंदर प्रक्रिया असते किंवा मग एकंदर जो राबता असतो अनेकांचा, तो खूप तसा कष्टदायी असतो.
आणि एकूणच व्यवस्थापन सुद्धा जे आहे ते काही फार आता सुनिश्चित आहे नाही तसं ते पूर्वीचंही नव्हतं. आपण आता थोड्या वेळाने अंक पाहाल तेव्हा अंकामध्ये आपल्याला दिसेल की 1962 पण आपण अंक जो आहे त्याचा फोटो आपण त्यात घेतलेला आहे. तर त्या काळी ट्रेडल मशीनवर छापलं जायचं आणि आता बोलताना सर्वजण आम्ही सांगतो म्हणजे पत्रकारितेचे सर्वजण आपण म्हणजे सर्वजण जुळलेले आहात पत्रकारिता क्षेत्राशी ते सगळेजण आपण सांगतो की आता काम खूप सोपं झालं. पूर्वी असं होतं की मी स्वतः जेव्हा इतर वर्तमानपत्रांमध्ये काम करायचो तेव्हा असं व्हायचं दिवसभर बातमी मिळवणे संध्याकाळी जाऊन 7-8 दरम्यान ऑफिसमध्ये जाणे बातमी हाताने लिहिणे मग ती किती पानं होतील ते आता जर विचार जरी केला तर डोकं वगैरे लागतं इतकं पानं ते लिहिणं व्हायचं ते पानं लिहिणे मग कंपोजिंगला कम्प्युटर आल्यानंतर कम्प्युटर कंपोजिंग करणे त्याची प्रिंटआउट काढणे आणि त्याची कटिंग पेस्टिंग करणे. बऱ्याच वेळा असं व्हायचं की रात्री 1:30 आपण वाटत की हा चला आज लवकर काम संपलंय 1:30 आता आज लवकर जाऊ शकू घरी मग अचानक पेस्टिंग. आता माझे जुने स्नेही आहेत इथं रमेश चित्ते आणि आम्ही एकत्र काम करायचो पत्रमध्ये आणि एखादा डॅश कमी पडायचा आणि डॅश कमी पडला की मग तो डॅश म्हणजे 3-4 ओळींची एक ओळीचा गॅप जो आहे तो गॅप असला की मग परत आम्हाला कॉम्प्युटर सेक्शन लागेल टीव्हीमध्ये जाऊन 3-4 ओळीची बातमी घेऊन यावी लागायची मग ती जोडावी लागायची त्यात जर एका ओळ खालीवर झाली तर परत मग ती प्रोसेस सगळी करायची मग त्यात 1:30 कधी 3 ते नाही करायचं इतकं अवघड काम होतं. आता असं आहे की तुम्ही कम्प्युटरवर एक बातमी 2 किंवा 2 मिनिटाच्या 3 मिनिटाच्या फरकामध्ये किंवा 2 मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्ही चेंज करू शकता. हे झालं पान लावतानाचा किंवा वर्तमानपत्र काढतानाच्या सोयीची गोष्टी. तर एकूणच आर्थिकदृष्ट्या जर विचार केला तर पूर्वी जितकं अवघड होतं वर्तमानपत्र चालवणं तितकंच आजही आहे. पण मला आपल्या सगळ्यांना सांगायला म्हणजे अभिमानानं सांगावं वाटतं की विश्वासार्हता टिकून म्हणजे बातमी आली आहे त्याच्यावर कुणीतरी शंकाच घ्यावी ना ही बातमी आली आहे का नाही कधी खाली येतात कुठे माहीत नाही असं म्हणण्याची वेळ येऊ नये इतपत विश्वासार्हता विरोधी समाचारनं जपलेली आहे. आपण त्याचे साक्षीदार आहात. पूर्वी काकासाहेब रसाळ असतील रसाळ कुटुंबीय असेल किंवा गेल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्या आता पुढे आल्यानंतर मी केलेले प्रयत्न असे कधीही विश्वासार्हतेला तडा जाणार नाही याचा आटोकाट प्रयत्न आम्ही आमची सगळी टीम करत आलेली आहोत. 61 वर्षाचा हा जो काळ आहे तो काळ खूप चढ उतारांचा वेदातीलसाठी पण आपण सगळे साक्षीदार आहात वेदातीलसाठी पण आणि माझ्यासाठी पण खूप चढ उतारांचा होता. पण जेव्हा जेव्हा उतार येतोय त्याच वेगाने त्या चढावर जाण्याची संधी पण मिळते हे माझं सौभाग्य आहे आणि तशी संधी अनेकांना मिळत नाही पण मला ती मिळते त्याचे ते सौभाग्याचाच भाग आहे. गोवर्धन बियाणे इथं आहेत गोवर्धन बियाणे पण या सगळ्या प्रवासातून त्यांनी प्रजावाणी आणि बाकी सगळ्या वर्तमानपत्राची वाटचाल पाहिली किती जिकेरीचा आहे ते हा झाला एक भाग. पण आता नव्याला खूप मोठी आव्हानं जशी आहेत तशा मोठ्या संधी पण आता माध्यम क्षेत्रामध्ये आहेत. आधी असं होतं की तुम्ही शहरभरामध्ये पण कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू शकाल की नाही याची शंका असायची पण आता असं आहे ऑनलाईन माध्यम असेल किंवा मग सोशल मीडियाचं माध्यम असेल किंवा आपल्या वर्तमानपत्राच्या बॅनरखाली कुठलंही माध्यम असेल त्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही पोहोचणं खूप झटक्यात शक्य व्हायला लागले. म्हणजे एखादी व्यक्ती तुम्ही जर दिल्लीत केली तर ती कळायला अधिक खूप कळायला लागतं तुम्ही सभागृहाच्या बाहेरण्याच्या आधी अख्ख्या तुमच्या मतदारसंघाच्या तुमच्या स्थानिक वर्तमानपत्राच्या माध्यमातून हे इथं महत्वाचं आहे. म्हणजे दिल्लीच्या कुणीतरी मोठ्या दैनिकाला दिली आहे मग ते सगळ्यांना कळलं आहे असं नाही. तर हे सगळं होतं आता जी काही साधनं उपलब्ध झालेली आहेत जी काही टेक्नॉलॉजी आलेली आहे त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आणि दूरदर्शन समाचार ह्या नव्या टेक्नॉलॉजीचा आधुनिकतेचा वापर करत जास्तीत जास्त विस्ताराकडे लक्ष देत आहे असा प्रयत्नही आणि आपल्या हिरकोत्सवी कार्यक्रमाच्या आठवणी पूर्ण होतो त्याच्यानंतर आमचा प्रयत्नही आम्ही सातत्याने करतो पुढेही आमची त्याच्यामध्ये विस्ताराच्या खूप चांगल्या योजना आहेत आणि त्या माध्यमातून जगभरातल्या नांदेडशी संबंधित असणाऱ्या वाचकांपर्यंत किंवा एकंदर सर्व वाचकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यासाठी आपल्या सर्वांची खूप मूल्याची साथ सातत्यानं राहिलेली आहे. मग मित्रपरिवार असेल वाचक असेल जाहिरातदार असतील
एजंट असतील जे की ज्यांच्या माध्यमातून आपला अंक राजकारणाच्या हाती पोहोचत असतो, या सगळ्यांचं मोठं पाठबळ सातत्यानं आमच्या पाठीशी राहिलेलं आहे, ते यापुढेही असंच सातत्यानं कायम राहील. आपण सगळे आपुलकीची आस्थेची मंडळी आहेत, ही आस्था आणि आपुलकी अशीच वाढत आहे आणि विगती असंच विस्तारत जाईल अशी खात्री मी आपल्याला देतो आणि आपलं पाठबळ असेच मिळत मिळत राहील अशी अपेक्षाही या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद शर्मा. इथं उपस्थित असलेली बरीचशी मंडळी जुनी आहे आणि काही नवी पण आहे. तरुणा जुनं जे टेडल मशीन होतं कदाचित, त्या जुन्या मशीनला आम्ही खडलखट असं म्हणत असतो. त्या खडलखट मशीन पासून ते आतापर्यंत फोर कलर ऑफसेट पर्यंतचा इतिहास आपण सर्वांनी पाहिला आहे. नवख्या मंडळींना मात्र हे फारसं माहीत नसेल ते खडलखट मशीन. ते आपण लग्न पत्रिकांपासून ते लेटर हेड छापण्यापर्यंत आणि पेपर छापण्यापर्यंत बघितलेलं आहे. तुम्ही ही नवी परंपरा इथं खूप छान समर्थपणे पुढे नेत आहात. आता मुख्य आकर्षण म्हणजे या कार्यक्रमाचं या आजच्या विशेषांकाचं प्रकाशन. 32 पानी विशेषांक आहे आणि 36 चार कमी झाले ना, मी ते चाळले आहेत ना म्हणून नुसतं ऐकले ना. आणि कॅलेंडर या दोन्हींचं प्रकाशन आता तुम्ही हेमंत भाऊ आणि मंचावरील सर्व मान्यवरांनी करावं. माननीय प्रणिताताई चिखलीकर, माननीय आनंदरावजी गोंधळ सर, माननीय गोवर्धन बियाणे सर, माननीय संतोष पांडागळे आमचे मित्र संपादक, एक फरडे वक्ते, एका मोठ्या पक्षाचे ते जिल्हा प्रवक्ते, दिनदर्शिकेचंही सप्तरंगी अत्यंत सुरेख विशेषांकाचं आणि दिनदर्शिकेचं दोन्ही प्रकाशन झालंय. किती वर्ष झाले माझ्या आणि केशवरावांच्या मैत्रीला मला आठवत नाही, पण ते वृत्त सगळ्याच्या सुरुवातीपासून. म्हणजे मी काही अधिकारी किंवा असं म्हणून मी तर नाही, तरी सगळ्यांची नाव कुटुंबातले प्रमुख प्रमुख म्हणून घेतलं म्हणजे अत्यंत जवळचे. तसंच थोडाफार कवी भरतीला मी पण कुटुंबाच्या जवळचा आहे म्हणून या कार्यक्रमाला. आणि इतके वर्षात गोदातीच्या असं हातात पूर्ण करायची पहिला प्रसंग, म्हणजे नेहमी आपण दर्शकच असायचो. भाग्यवान आहे त्या दृष्टीने मी. मला खरंच खूप किस्से सांगायचे आहेत गोदातीर आणि प्रजन तुम्ही दोन मला, पण नाही नाही वेळ तुम्हाला खूप कमी आहे. तुम्ही खूप वेळ तुमचा घेतलाय आम्हाला माहित आहे प्रतीक्षा करता, कारण मी 11 वाजेपासून इथे आहे. असं मी आधीचा वेळ नाही घेता. माझे मित्र मोठ्या बंधूसारखे आमच्यावरती माया करणारे संतोष पांडागळे,
दैनिक सत्यप्रभाचा एक रूप पण त्यांनी पलटून टाकले, हातात अंक घेतला की बघत राहावा असं वाटतो. ते संतोष पांडुरंग यांना विनंती आहे, त्यांनी आपलं मत थोडक्यात व्यक्त करायचं. पुढच्या नांदेडमधील जुन्या दैनिकांपैकी एक असलेल्या दैनिक गुजराती समाजाच्या 62 वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या विशेषांक आणि त्यासोबतच वर्षभर तुमच्या घरामध्ये आपलं वेळापत्रक नीटनेटकपणे समजून सांगणाऱ्या दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या सोहळ्याच्या अध्यक्षाने ज्यांच्या शुभहस्ते हा प्रकाशन सोहळा झाला, असे लोकनेते नांदेड हिंगोली लोकसभेचे खासदार आमचे बंधू आदरणीय हेमंतभाऊ पाटील ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे, अशा कंधार लोहा तालुक्याच्या लोकप्रिय नेत्या आदरणीय प्रणिताताई चिखलीकर देवरे पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदरावजी बोंढारकर, माझे मित्र आणि ज्यांच्या आग्रहास्तव मी या ठिकाणी आलो असे दैनिक गुजराती समाचारचे संपादक केशव भोसे पाटील, दैनिक प्रजावाणीचे प्रकाशक संपादक आणि ज्यांचं मार्गदर्शन सदैव आम्हाला पत्रकारितेत लाभतं असे गोवर्धनजी बियाणी, माझे मित्र व्यंकटजी चौधरी, केशव भोसे पाटील यांच्या परिवारातील सदस्य, त्यांचे बंधू आणि त्यांचे दोन्ही मुलं. आपण सर्व रविवार असताना सुद्धा केशवरावच्या आणि गोदाती समाजाच्या प्रेमात इथे आला, ते सर्व बंधू. एखाद्या वर्तमानपत्राचा वर्धापन दिन आणि ते वर्तमानपत्र सातत्याने चालवणं ही किती जिकिरीच आहे हे केशवरावने सांगितलेलं आहे. नांदेडमधले 3 जुनी वर्तमानपत्र ज्यामध्ये गोदाती समाचार जे देगर असाने सुरू केला, प्रजावाणी जे गणपुडे साहेब बियाणी साहेब आणि देव साहेबांनी सुरू केला, आणि सत्यप्रभा हे त्या काळातले सगळ्या जुने पत्रकार. प्रभाकरजी गावके साहेबांनी सुरू केला आणि ह्या वर्तमानपत्रांनी या वर्तमानपत्रांनी आपला ठसा उमटत असताना सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्याच्या क्षेत्रात खूप मोठं काम केलं. विशेषतः गोदाती समाचार हे सगळ्या साहित्यिकांचं व्यासपीठ बनलेलं होतं. इथे कर्तव्यगार दोन्ही व्यक्ती असल्यामुळे प्रजावाणी आणि गोदाती यांनी गरुड झेप घेतली. रावके साहेबांनी खूप कष्टाने वर्तमानपत्र चालवलं, पण 90च्या दशकामध्ये त्यांचं वयोमान वाढल्यामुळे ते काही काळ बंद पडलं आणि त्यानंतर पुन्हा 2002च्या वर्षामध्ये नवीन व्यवस्थापनाखाली आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक सत्यप्रभाने नवीन झेप घ्यायला सुरुवात केली. असा इतिहास सांगण्याच्या पाठीमागे एकच उद्देश आहे की वर्तमानपत्र चालवणे इतकं अवघड काम दुसरं कुठलंच नाही. ग्रामीण भागात तर पूर्वी बातम्याला एवढं महत्त्व असायचं. मी ग्रामीण भागातून पत्रकारिता केली, शिराडूनला लोकपत्र म्हणून सुरुवात केली. लोकपत्रामध्ये मी शिराडूनच्या पोलीस पाटलाविरोधात बातमी छापली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते पोलीस पाटील 26 माणसं घेऊन माझ्या घरी आले आणि त्यांनी माझी बातमी अशी का छापली म्हणून सकाळी भांडण सुरू केलं. म्हणून शहरातल्या पत्रकारितेपेक्षा खेड्यातली पत्रकारिता आता ही जिकिरीची आहे. जिल्ह्यात असो महाराष्ट्रात असो काही राजकीय नेत्यांचे बाले केले आहेत. एक तर पत्रकाराने त्यांच्याकडं त्यांचं ऐकून चाललं पाहिजे, दैवृदात जर लिहिलं तर मग सगळ्या गोष्टीला सामोरं गेलं पाहिजे अशी वाईट अवस्था ग्रामीण पत्रकारितेची आहे. आणि अशाही काळामध्ये आमचे ग्रामीण पत्रकार जिकिरीनं टिकून आहेत आणि आपली कर्तव्य आपली निष्ठा पत्रकारितेवर ठेवतात आणि म्हणून त्यांच्या जीवावर प्रजावाणी असेल
वदातील असेल, सत्यप्रभा असेल किंवा अन्य मोठी दैनिक असतील, ही सगळी चालतात. या पाठीमध्ये त्यांचं पाठबळ आहे. हे करत असताना अलीकडल्या काळात प्रिंटिंगचा वाढी लागतच आणि चांगल्या पत्रकाराची उडीव आणि त्यातून बातमी छापलीच पाहिजे असलेला आग्रह आणि आम्ही कितीही बातम्या छापून आम्हाला न मिळणाऱ्या जाहिराती आणि जर दिल्या जाहिराती तर त्याची न होणारी वसुली ही आमच्यासाठी मोठी समस्या आहे. या दोन्ही वर्तमानपत्राचं बरं आहे हे सर्वांचं छापतात, सर्वांना बोलतात, सर्वांकडून जाहिराती घेतात. आमची अडचण थोडी अवघड आहे. आम्ही कितीही बातम्या छापल्या तरी हेमंत भाऊ माझा काही फोन उचलत नाही. त्यांना माहीत असतं की हा जाहिरात मागतो, नाही म्हणता येत नाही आणि कधी दिलीच तर वसुली होते. म्हणजे वसुली करून काय फार दिली ना, वसुली होते. आता बाजूला ताई आहेत, असतात वैचारिक मतभेद, पण आम्ही आमची मांडणी आमची भूमिका अतिशय स्पष्ट असतं. त्यांनाही विनंती आहे वर्तमानपत्रापुढे आमच्याही जाहिरात जसं गुजरातीला प्रजावाहिनीला इतर पेपरला असतात सत्यप्रभाकडे थोडं आपण लक्ष द्या, आम्हीही थोडंसं मोहाळ होऊ वर्तमानपत्रापुढे. एकूण हा हसीवणं जरी भाग असला तरी वर्तमानपत्र चालवणं हे सोपं नाही. 2002 कोरोनाच्या काळामध्ये दैनिक सत्यप्रभावर पुन्हा एकदा एक नवं संकट आलं आणि सगळेच वर्तमानपत्र 10 दिवस बंद होते. आमचे वर्तमानपत्र सुरू करण्याच्या अडचणी आल्या आणि त्यानंतर ही जबाबदारी माझ्याकडं आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांनी दिली आणि तुमच्या सगळ्याच्या पाठबळाने मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझी सगळी जी टीम आहे, राजेश शिंदे किंवा इतर सगळे बसलेली मंडळी आहे, या सर्वांनी भरभरून आम्हाला मदत केली, जाहिरातदारांनी मदत केली, बातमीदारांनी मदत केली, वार्ताहरांनी मदत केली आणि आम्ही सुद्धा एक चांगलं वर्तमानपत्र नावारूपास आणलेलं आहे. हे वैचारिक भूमिका घेऊन आम्ही चालतो आणि सत्यप्रभाने काढलेल्या 100 अंकी पुरवणीचं प्रकाशन माननीय उद्धवजी ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेलं आहे. एकूणच वर्तमानपत्र चालवताना केशवराव ज्या जिद्दीनं काम करतात त्या जिद्दीचं कौतुक केलं पाहिजे. केशवरावला आलेल्या अडचणी, त्यांच्या कौटुंबिक अडचणी, त्यांच्या इथल्या अडचणी आपण सगळ्यांनी त्यांच्या परिवार सदस्य म्हणून पाहिलेला आहात, पण केशवराव हे फिनिक्स पक्षासारखे आहेत. जितकं त्यांच्यावर संकट येतील तितके वेगात ते आकाशात उडतात आणि त्यांची जी जिद्द आणि त्यांची जी भरारी आहे आणि संकटाला सामना करण्याने त्यांना आवडतं. मला आठवतं लिंबोटीच्या कार्यक्रमात अजित पवार साहेबावरती कसे धावून गेले होते. म्हणजे ज्या दादांना बोलण्यासाठी आपण घाबरतो त्या दादाशी डायरेक्ट पंगा घेण्याची हिंमत महाराष्ट्रामधला माझ्या मते एकमेव पत्रकार केशव भोंशे पाटील आहे असं वाटतं. आणि एवढ्या निदड्या छातीच्या माणसाने गोदातील समाजाचं सगळं रूप बदलतो. आज सगळ्या माध्यमात गोदा समाज दिसतो, म्हणजे वर्तमानपत्र माझ्याकडे सगळेच येतात, 37 पेपर येतात, पण ते येण्याआधी सकाळी 5:30 जेव्हा मी वॉर्मअप आणि वॉकिंगला उठतो तेव्हा गोदातील समाजाला माझ्या व्हॉट्सअपवर आलेला असतो. इतकी तत्परता आणि इतकं संगणीकरण आणि आधुनिकरण गोदातीनं स्वीकारलेलं आहे. गोदातील भविष्याच्या काळामध्ये विभागीय दैनिक भावं जे पूर्वी परभणीला होतं, लातूरला गायवळ, हिंगोलीला होतं, तरी उभारी घ्यावी आणि केशवमध्ये एक मोठा पत्रकार आपण घडलेलाच आहे तो पुन्हा मोठा होताना आपण सगळ्यांनी पाहू या शुभेच्छा असं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद संतोषराव. फिनिक्स फार सुंदर उदाहरण दिलं तुम्ही केशवरावना, ते तंतोतंत लागू पडतं त्यांना. म्हणजे एकंदराबाद चालीस पाहिलं तर आदरणीय हेमंत भाऊ आणि सर्व मंचावरील मान्यवर यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आपल्याला. मी केशवराव भोंशे पाटलांनी विनंती करतो की त्यांनी कोल्हातीरचं एक सुंदर असं स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन भाऊंचं स्वागत करावं. गोदातेंनी खूप मोठी लेखकाची फळी उभं केली असं मला, त्यामुळे प्रचंड कविता गोदातेकडे यायच्या. एकदा योगाने मी परभणीला जेव्हा गेलो होतो, आता संतोष सरांनी आठवण काढली, परभणीला यांची अंक होता परभणीच्या वर, मी तिथं रसाळ भाऊंना म्हणालो की भाऊ, बाबूजी कविता पाठवल्या तर घ्याल का थोडं, तर गोडे लोक काय म्हणाले सर, सर थोडं की आमच्याकडे किलोंशी कविता येतात त्यांच्याच भाषेत. हो सर,
त्याच गोदातील मी आमच्या चांगल्या कविता छापल्या, कथा छापल्या, ललित छापलं, एक कवी म्हणून ओळख निर्माण करून दिली. यानंतर प्रणिताताई चिखलीकर यांचं स्वागत होईल. तस तर हे स्मृतिचिन्ह 60 वर्ष पूर्ण झाले या आठवणीने काढलेलं होतं त्या प्रसंगाचं. पण ते इतकं सुंदर केलंय आणि इतकं सर थोड़े शिक्षकांचं साहित्य संमेलन घ्यायचं, त्याचं नियोजन आम्ही गोदात्रीमध्ये करायचं आणि त्या प्रसंगाचं भाषण छापायचं गोदातीर, कविता छापायचं. प्रजावाणीमध्ये कविता कधीच यायची नाही, प्रजावाणीची आम्हाला भीतीच वाटायची, बातम्या तेवढ्या यायच्या नाही खरं सांगतो. आणि एकदा सुधाकरराव डोईफोडे काकांसोबत प्रवास करण्याचा योग आला अखिल भारतीय साहित्य संमेलन कराडला जाताना, मी, देवदास फुलारी, शंकर वाडेवाले आणि सुधाकरराव, मग त्यांनी परिचय करून दिला माझा फुलारी सरांनी, हा व्यंकटेश चौधरी चांगल्या कविता लिहितो. मला सहज म्हणाले, सर तुम्ही आमच्याकडे का कविता लिहित नाही? म्हणजे सर तुमच्याकडे कवितेला कोणीच विचारत नाही, असं कसं बोलता म्हणे तुम्ही? आमच्याकडे लोक कविता पाठवतात, म्हणजे पाठवतात तर तू गोदातील सारखं कविता असं व्यवस्थित येत नाही. मग म्हणाले दुसरं काहीतरी लिहा. मग यांनी सुचवलं देवदास फुलारींनी आणि मग कविता आणि प्रेरणा नावाचा कॉलम मी प्रजावाणीला चालवला. मी खरंच तुमचे ऋण व्यक्त करतो. मला अजून आठवतं 1.5 वर्ष त्या पानावरची जागा आणि माझ्या सही सकट, म्हणजे तेव्हा कलर नव्हता प्रजावाणी, एक मी 15 वर्षापूर्वी लिहायचं बहु, 2004 साली सुरू झालं, 15-17 वर्ष झाली या गोष्टीला. इतका मोठा सन्मान प्रजावाणीने मला दिला कवितेचा. आत्ता कविता छापताय तुम्ही रविवारी आणि नवीन वर्षात आहे म्हणून आजही आहे, नाहीतर एरवी कवितेला प्रजावाणीमध्ये अजिबात स्थान नसतं. मी हे जाहीरपणे सांगतोय, तुम्ही नंतर मला काही रागवलं तरी चालेल. नाही मला नको आहे संधी नव्या पिढीला, एक एखादा चांगला असा कवितेचा कॉलम असला पाहिजे. त्या प्रजावाणीने इतका मोठा सन्मान दिला मराठवाडावर, अगदी फगूंच्या कवितेवर भाष्य केलं मी त्या कॉलम मध्ये, एक कवी एक फोटो त्या कवीचा आणि त्या कवितेवर माझं भाष्य असायचं आस्वादक. त्यामुळे मी तुमचे आणि प्रजावाणीचे धन्यवाद म्हणून तुम्हाला विनंती करतो गोवर्धन भावना की आपण या प्रसंगी मनोगत व्यक्त करा. गोदातीर समाजाच्या या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले केशवनी जसा उल्लेख केला खऱ्या अर्थाने माझे नाही ते सर्वांचेच नाही आहे, खऱ्या अर्थाने सर्वांचेच नाही असे लोकप्रिय खासदार हेमंतजी पाटील या ठिकाणी उपस्थित असलेल्या एकमेव महिला या ठिकाणी मला दिसते, प्रणिताताई देवरे, त्यानंतर आनंदरावजी गोंडारकर आणि ज्यांच्यासाठी आपण एकत्र जमलो, केशव कोंचे पाटील गोदातीरचे मुख्य संपादक, संतोषजी पंडारे
सर्वप्रथम मी केशवगुंजे पाटील आणि त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. असं सुंदरचं विषय सांगतो खऱ्या अर्थाने मला हेवा वाटू लागला. 36 पानाचा आहे. 36 पानाचा आणि एक छानसा अंक या ठिकाणी त्यांनी काढला आणि सोबतच दिनदर्शिका खऱ्या अर्थाने दिनदर्शिकाची खऱ्या अर्थाने नवीन वर्ष आता सुरू होते. आजपासून सुरू झाले नवीन वर्ष आणि दिनदर्शिकेची गरज आहे. मित्रांनो कोरोना काळ सर्वांनी अनुभवलेला आहे. कोरोना काळामध्ये खऱ्या अर्थाने कोरोना काळात म्हणजे ज्या परिस्थितीतून वर्तमानपत्र गेली खऱ्या अर्थाने म्हणजे एक मोठं संकट त्यावेळेस उभं होतं वर्तमानपत्राबरोबर. जसं संतोषने म्हटल्यासारखं काही दिवस म्हणजे आम्हाला वर्तमानपत्र बंद ठेवावी लागली आणि अशा अवस्थेत म्हणजे एकंदर खडतर परिस्थिती म्हणजे वर्तमानपत्र समोर उभी होती. कोरोना काळ जसा कोरोना काळातून थोडासा सावरलं पण सोशल मीडियाचा जो प्रभावी मारा आहे तो आमच्या समोर आडवा आलाच. सोशल मीडियाच्या माध्यमातून वगैरे थोडा म्हणजे सोशल मीडियाचा प्रभाव वाढलाय हल्लीच्या काळात वगैरे अशा कठीण आणि खडत परिस्थितीतून जात असताना गोदातील समाचारनं सुसमाचारने आपलं अस्तित्व टिकून ठेवलं त्याबद्दल मी केशव आणि त्याच्या टीमचं या ठिकाणी जाहीरपणे अभिनंदन करतो. खऱ्या अर्थाने एकीकडे वर्तमानपत्रासमोर आव्हाने असताना आता संधी आहे खऱ्या अर्थाने वर्तमानपत्रांना. कारण की ज्या काही राजकीय उलथापाती चालू आहेत आपण पाहतो राज्यात पुन्हा ज्या पद्धतीने राजकीय उलथापाती चालू आहे आरोप प्रत्यारोप चालू आहे. आता मी चिखलदेव तर म्हणत नाही वरे या ठिकाणी पण ज्या पद्धतीने चालू आहे खऱ्या अर्थाने रोज एक नवीन बातमी आपल्याला मिळते. रोज एक नवीन बातमी आपल्याला म्हणजे मिळतं त्या ठिकाणी नवीन रोज नवीन बातमी काहीतरी घडत असते वरे. हा आरोप करतो की तो नेता त्यांच्यावर त्याला प्रत्युत्तर देतो अशा पद्धतीने एक म्हणजे एक चांगली संधी वर्तमानपत्रांना म्हणजे मला त्या ठिकाणी मिळत आहे. खऱ्या अर्थाने गोदातील समाचार असो की प्रजावणे 61 वर्षाचा कार्यकाळ छोटा असो हा प्रवास एवढा लांबचा प्रवास आहे खऱ्या अर्थाने वरे खडत प्रवास म्हणायला हरकत नाही. आज म्हणजे अनेक गोष्टी बदलल्या पण मला एक अभिमान वाटतो की प्रजावणी असो की गोदातील समाचार असो त्यांनी आपलं अस्तित्व टिकून ठेवलं आपली ओळख म्हणजे टिकून ठेवली खऱ्या अर्थाने विश्वासार्थ असं महत्वाची विश्वासार्थ आणि केशवकडे ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी समर्थपणे ही म्हणजे समर्थपणे ही जबाबदारी पेलली आणि खऱ्या अर्थाने म्हणजे मला एक नवीन म्हणजे आकार म्हणजे मला गोदातीला दिला एक नवीन स्वरूप गोदातीला त्यांनी मिळवून दिला असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अर्थाने वर्तमानपत्राने आधुनिकतेची कास झाली सगळा म्हणजे जे काही डिजिटलायझेशन आपण म्हणजे स्वीकारलं खऱ्या अर्थाने स्वीकारलं तर खूप चांगलं आहे पण मुळात आपलं जे वर्तमानपत्राचा मूळ गाभा आपण हरवल्यासारखं मला वाटतं या ठिकाणी वरे जो आपला तटस्थपणा तो आपण थोडस गमावून बसलो असं मला वैयक्तिक असं मला वाटतंय. आणि हल्लीच्या काळात वर्तमानपत्राची खूप मोठी जबाबदारी सर वर्तमानपत्राचे संपादक असो पत्रकार असो ग्रामीण पत्रकार असो समाजची मोठी जबाबदारी आहे. ज्या पद्धतीने समाजातलं आपण एकंदर चित्र पाहतो त्यासाठी त्यांनी तटस्थपणे आणि गंभीरपणे म्हणजे भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थाने गोदातीचं परत एकदा या ठिकाणी मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि परत केशवला शुभेच्छा देतो माझ्या दोन शब्द संपवतो. धन्यवाद. त्यानंतर मी प्रणिताताईंना विनंती करतो त्यांनी आपल्या मनोकर शुभेच्छा द्याव्यात. माननीय आनंदरावजी बोंडारकर गोदातीरचा आज 61 वर्ष पूर्ण करून 62 वर्षामध्ये पदार्पण कर्तव्यास आज वर्धापन दिन खूप उत्सवामध्ये साजरा या ठिकाणी आपण सर्वजण करत आहोत. त्या कार्यक्रमाला उपस्थित माझे मार्गदर्शक आदरणीय खासदार हेमंतभाऊ पाटील प्रणिताई देवरे चिखलीकर प्रजावरीचे गोर्धनशे बियानेजी पांडागिळेजी या गोदातीरचे सर्वेसर्व केशवजी सर्वांना जय महाराष्ट्र करतो. समोर बसलेले सर्व पत्रकार बांधव सर्वांना जय महाराष्ट्र. खूप आनंद आणि उत्सवाच्या वातावरणामध्ये आपण हा वर्धापन दिन साजरा करत आहोत. भाऊ कसं आहे की खरंच गोदातीर आणि आपलं नातं खूप जवळचं आहे. कुठलीही बातमी आपण त्यांना सांगितली केशवरावजीशी बोलणं जरी नाही झालं आपले प्रल्हादरावजी असतील किंवा बोकारेजी असतील खरंच
माझ्या पक्षाच्या वतीने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या सर्व बातम्या अशाच तुम्ही तुमच्या वर्तमानपत्रामध्ये घ्याव्या आणि आम्हाला भरभरून असं कौतुक करावं एवढ्या या प्रसंगी जोडत बोलतो आणि तुम्हाला सर्व जिल्ह्याच्या वतीने शिवसेनेच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद पोंडलकर साहेब. यानंतर प्रणिता ताईंना विनंती आहे आपण या निमित्ताने शुभेच्छा द्याव्या. मराठवाड्यातील सर्वात जुनं असणारं आपलं दैनिक गोदातील समाचाराला आज 62 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले हिंगोली लोकसभाचे खासदार आदरणीय हेमंतजी भाऊ पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले आनंदराव भाऊ गोंधारकर, आदरणीय गोवर्धनजी बियाणी, उपस्थित असलेले संतोषजी पांडागळे, उपस्थित असलेले व्यंकटेशजी, उपस्थित असलेले केशव भुंगसे पाटीलजी, उपस्थित गोदातीरला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले माझ्यासोबत आलेले आमचे सहकारी माननीय मिलिंद भाऊ देशमुख, सुरेशजी राठोड, संतोषजी क्षीरसागर, उपस्थित पत्रकार बंधू, खर तर खूप आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम इंग्रजी नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करते. माननीय चिखलीकर साहेबांच्या सदिच्छा शुभेच्छा कायमच गोदातीरच्या पाठीशी आहेत आणि आजचाच आनंद भाऊंनी ज्या पद्धतीने म्हणाले की एक राजकारणासाठी, राजकीय लोकांसाठी सुद्धा एक खूप चांगलं प्लॅटफॉर्म गोदातीर कायमच देत असत, त्याबद्दलही मी गोदातीरचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आपण आज बघितलं असेल की गोवर्धन सेठजींनी पण सांगितलं, काकांनी सांगितलं की या डिजिटल युगामध्ये प्रिंट मीडियावर जो काही त्रास होतो, प्रिंट मीडियातील पेपर चालवताना, तर तो एका दृष्टीने इतकं सोशल मीडिया फास्ट झालेलं आहे की आता सांगितलं की हेमंत भाऊ संसदेतून बाहेर येईपर्यंत इथपर्यंत सगळ्या बातम्या कानाकोपऱ्यात पोहोचतात, मग ते विविध इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमामधून असेल. पण मला खरंच आजही असं वाटतं की जे प्रिंट मीडिया म्हणजे प्रिंट मधून जे वाचणं, म्हणजे पेपर सकाळी उठल्या जे वाचन करणं आहे तो आनंद, आणि ते वाचन आपण दिवसभरात करूच शकत नाही आणि ते लक्षातही नाही. आणि मला खूप आनंद आहे की एक विश्वासार्हता जी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये काही पेपर्सची आहे त्यामध्ये गोदातीरचं नाव सुद्धा आवर्जून आहे. म्हणजे इतर पेपर वाचलं तरी काही वेळेला कन्फ्युज होतं की ही बातमी खरी आहे का नाही, पण जेव्हा प्रजावाणी सारखा पेपर येतो, जेव्हा गोदातीर सारखा येतो, देशोन्नती सारखा येतो, त्यावेळेला एक विश्वासार्हता, म्हणजे लोकमत सगळेच चांगले पेपर सुद्धा त्यामध्ये आपण हे करू शकतो, कारण एक विश्वासार्हता इतके दिवस टिकून ठेवण्याचं काम गोदातीरनी केलंय. म्हणून खरंच केशवभाऊ आपले मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करते, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. आणि 62 वर्ष एका पेपरला पूर्ण करणं म्हणजे खरंच जॉब नाहीये, जॉब नाही म्हणण्यापेक्षा इतके कष्ट करून, इतक्या काय म्हणू शकतो आपण त्याला, इतक्या त्रासामधून हा पेपर एवढा उभा राहिलेला आहे. कारण आधी जर आपण बघितलं असेल तर प्रत्येक तालुक्यामध्ये आपला प्रतिनिधी पाठवायचा, तिथून बातमी गोळा करायची, ती संध्याकाळी आणायची, तो सगळा प्रवास केशवजींनी त्यांच्या मनोगतामधून त्या ठिकाणी व्यक्त केला. त्या मानाने जरी आज हे सोपं झालं असलं की एका फोनवर एका पीडीएफ वरती आपण पेपरला बातम्या देऊ शकतो, म्हणजे इतके साईड जेवढे फायदे आजच्या युगाचे झालेले आहेत किंवा फास्ट जगाचे झालेले आहेत तेवढेच तोटे सुद्धा झालेले आहेत. तो तोटा सुद्धा पेपरला या ठिकाणी सहन करावा लागतो, पण मला निश्चितच याचा आनंद होतो की कोविड काळामध्ये सुद्धा गोदातीरने आपली सेवा पुरवली आणि पीडीएफच्या माध्यमातून आम्हाला ऑनलाईन सुद्धा पेपर वाचायला त्या ठिकाणी मिळत होता. त्यामुळे निश्चितच गोदातीर समाचारला या ठिकाणी मी मनपूर्वक शुभेच्छा देते. माननीय नांदेड जिल्ह्याचे खासदार चिखलीकर साहेब यांच्या वतीने, भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. आणि आनंदाने ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीनं आमच्या ज्या तत्परतेने आपण बातम्या लावतो आणि त्या अशाच लावत राहाव्यात
या सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करते. एक जाणवलेली ही छोटीशी गोष्ट आपल्याला सांगते की आपला प्रतिस्पर्धी जेव्हा एवढ्या मोठ्या 62 वर्ष पूर्ण करतोय आणि प्रतिस्पर्धीच एक प्रकारे म्हणता येईल आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण विविध पेपरचे सुद्धा पत्रकार या ठिकाणी मला दिसत आहेत की खरंच आपल्या एक आणि खरंच हा मनाचा मोठेपणा आहे आणि तो मनाचा मोठेपणा आपल्या मराठवाड्याच्या मातीमध्येच आहे की जरी आपण प्रतिस्पर्धी असलो तरी पण जेव्हा एखादा सुखाचा प्रसंग असतो एखादा आपल्या मित्राचा वर्धापन दिन आपण पेपरचा साजरा करत असतो सगळे एकजुटीने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालात ही निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करते केशव भाऊ आणि तुमच्या पूर्ण टीमला या ठिकाणी वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबते. जय हिंद जय महाराष्ट्र. खर तर मी हा उल्लेख करणार होतो की गोदातील पेपर असून अनेक वर्तमानपत्राच्या वेगवेगळ्या पेपरचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत, मग तो प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल की कोणताही, पण ही कमाई आहे केशवराव. म्हणजे वेगवेगळं म्हणजे पक्षातीत राजकारण जसं असते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब म्हणायचे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. हे 80% समाजकारणाचा हा परिभाग आहे आमच्या केशवरावांचा. तैनात धन्यवाद देतो. मीही भाऊंचं भाषण झाल्यानंतर आभार कोणी ऐकणार नाही म्हणून आधीच भाऊंसह आदरणीय मंचावरील सर्व मान्यवरांना आणि आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. काही त्रुट्या राहिल्या असतील त्या तुम्ही पोटात घालून घेतलेल्या आहेत आणि आधीच आपल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करून मी आदरणीय भाऊंना विनंती करतोय. सगळं मोठ्या हारामध्ये ओके. तुमचे मनोहरराव पाटील त्याचा एक छान उपक्रम असतो काहीतरी कमी पडते मी गमतीने एकदा म्हणालो होतो हार कोणता तर पाच घर हार सास वागडा तिकडे दिसतो ना आणि कोटा. त्यानंतर दिल्ली ते गल्ली पर्यंतचा इतका मोठा अजस्र कारभार सांभाळताना मराठी मनाचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज, माझे दैवत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, कैलासवासी काकासाहेब रसा, कैलासवासी कोणसे काका, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे स्नेही मित्र गोवर्धनची बियाणी, आमचे दुसरे मित्र संतोषराव खंडारे, खास करून आदरणीय चिखलीकर साहेबांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या आमची मुलगी प्रणिताताई देवरे, ज्यांना बघितल्यानंतर मला प्राजक्ता मळीची आठवण येते. दररोज हास्य जत्रा बघतो, संध्याकाळी रंगोळ्याचा कार्यक्रम, प्रणिताला बघितलं की त्यांची नेहमी आम्हाला आठवण येते. त्याचबरोबर शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख आनंदराव बोंडारकर, आमचे मित्र सुरेशराव राठोड, दुसरे आमचे स्नेही मिलिंदराव शेट्टे देशमुख, मला असं सारखं वाटत राहतं की आमच्या बरोबर शिवसेनेत राहिले असते तर बालाजीरावच्या ठिकाणी आमदार राहिले असते. प्रल्हादराव कांबळे, आमचे कालिदासराव जहागीरदार, अमृत, सर्वच पत्रकारांचे प्रतिनिधी आणि ज्यांचं संचलन चालू असताना कधी संपेल असं वाटत नाही, सातत्यानं ऐकत राहावं असं अनुभवतं संचलन करणारे आम
आमचे व्यंकटेशराव चौधरी सर इथे उपस्थित असलेले सर्व बांधव आणि एकमेव भगिनी आमची, सर्वप्रथम नवीन वर्षाचं मनापासून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, सगळ्यांचं स्वागत करतो. किशोरावांचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो. त्यांचे बंधू शशिकांत, दोन्ही आमची छोटी मुलं दोघे आहेत, त्यांच्या परिवाराचं मनापासून अभिनंदन करतो, कौतुक करतो की आपण आज दैनिक गोदातील समाचार त्याचा कारभार आपण 61 पर्यंत घेऊन आलेलो आहे, 61 पार पडले. 61 वर्ष म्हणजे फार मोठा कालखंड आहे आणि याच्यामध्ये सातत्य ठेवणं नुसतं सातत्य नाही तर त्याच्याबरोबर नावलौकिक ठेवणं, नावलौकिक वाढवणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं ही फार मोठी गोष्ट. आजचा अंक बघितल्यानंतर केशवरावचं माझं बोलणं झालं, मध्यंतरी अंक यायचे थोडंसं असं काळपट लागलेलं किंवा असं थोडंसं डीम असायचं, मी त्यावेळेस आवर्जून केशवरावलाही फोन करायचो, कधी कधी गोवर्धन भाऊलाही फोन करायचो, बाबा आपला अंक बाकी वृत्तपत्रांची नावं घेत नाहीत परंतु त्याच्यासारखा असा उजळ असला पाहिजे, देखणा असला पाहिजे. कारण गोदातील समाचार आणि प्रजा हे जे आहे त्या नांदेड शहराच्या नाड्या असल्यासारखे आहे आणि सकाळी उठल्यानंतर नांदेडला आल्यानंतर हे दोन पेपर जर आपण वाचले नाही एक सुरुवात झाल्यासारखी वाटत नाही. दररोज जशी सवय असते की आपल्याला चहा पिल्याशिवाय, कोणाला काही खाल्ल्याशिवाय सुरुवात केल्यासारखी वाटत नाही, तसं प्रजावाणी आणि गोदातील हे अविभाज्य अंग आहेत नांदेडकरांचे आणि म्हणून ही दोन्ही वृत्तपत्र चांगली असली पाहिजे, देखणी असली पाहिजे हा एक आग्रह तो मागतास किंवा आपल्या जवळचे हक्काचे वाटतात, कौटुंबिक तुम्ही म्हणालात ते कौटुंबिक वाटत त्याच्यामुळे यांना हक्कानं आपण सांगू शकतो तर अशी माणसं सगळी व्यासपीठावर बसलेली त्यांना आम्ही सांगायचो. खरंच आज केशवराव अतिशय देखणा आणि सर्वांगाने परिपूर्ण असा अंक आपण काढलेला आहे, सर्व विषयांना याच्यामध्ये स्पर्श केलेला आहे. पेरूमधली राजकीय अस्वस्थता असेल, त्याचबरोबर बैठकीची लावणी गाणाऱ्या आपल्या सुलोचना चव्हाण असते आणि आजही आपण बैठक ठेवलेली कार्यक्रम जो आहे बैठकीचा, फक्त बैठकीचा आमचा कसा संबंध राहिलेला नाही परंतु आजचा कार्यक्रम बैठकीत ठेवलेला आहे आपण भारतीय बैठकीमध्ये. सुलोचना चव्हाणांसारख्या व्यक्तिमत्वालाही आपण या वृत्तपत्रामध्ये स्थान दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं वाचनीय असा अंक आपण आजचा काढलेला आहे. मी मला आठवतं की मागच्या आपला जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला मला वाटतं इथं विसावा हॉटेलमध्ये आपला कार्यक्रम होता आणि त्यावेळेसच मी सांगितलेलं होतं की खऱ्या अर्थानं एखादं गाव किंवा एखादं शहर त्याला संपन्न समृद्ध आपण कशा पद्धतीनं मानतो की खूप इमारती चांगल्या आहेत, माणसं श्रीमंत आहेत, रस्ते चांगले आहेत, काचेच्या इमारती आहेत म्हणून समृद्ध होतं का? तर ते समृद्ध होत नाही तसे. तर नांदेड शहराची जी समृद्धता आहे, संपन्नता आहे, वैचारिक सांस्कृतिक ती संपन्नता वाढवण्याचं काम सातत्यानं आपल्या दोन्ही दैनिकांनी तुम्हाला सांगतो केलेलं आहे. गोदातीलबद्दल आमच्या व्यंकटेशरावांनी सांगितलं काही नवोदित कवी असतील, साहित्यिक असतील यांना नाही असं नाही, गोदातीलमध्ये प्रत्येक वेळेस कितीही कवी छोटा असला आणि कशाही पद्धतीची कविता असतील ते छापून यायची, त्या पद्धतीचाच अनुभव माझा सुद्धा आहे. म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्ये काम करत असताना आमच्या छोट्याशा छोट्याशा बातम्या असायच्या, राजकीय कार्यकर्त्याची धडपड असते की ती बातमी वृत्तपत्रामध्ये छापून आली पाहिजे आणि त्यावेळेस आम्ही स्वतःच बातम्या घेऊन सगळ्या प्रेसमध्ये फिरायचो. तुम्ही जे ते खडसकट म्हणत होते ते तोही आम्हाला अनुभव आहे, ते खडसकटच्या जमान्यामध्ये आम्ही यायचो आणि छोट्याशा बातम्या. आजही माझ्याकडे 1985-86 बातम्या दोन्ही वृत्तपत्रांच्या माझ्याकडे आहे. आपण गोदावरीच्या पाण्यावर पोचली जाणारी सगळी मंडळी आहोत, दैनिकाचं नावही गोदातीर आहे, गोदेचाही माझा संबंध आहे आणि तीर तर माझ्या आयुष्यभर निशाणी घेऊन त्या तीरावरच मी लढलो. त्या गोदातीर आपल्या सगळ्यांचं अतिशय लाडकं असं दैनिक आहे. खरं म्हणजे केशवरावांच्या कौटुंबिक आयुष्यामध्ये अनेक दुर्धर असे क्षण पण आले, अशा वेळेस भोंसी कुटुंब मोडून पडतं का काय असे प्रसंग आले, अशा वेळेस धीरोदत्तपणे
सर्व मित्रमंडळी सर्वजण आपण उभे राहिलो तेही उभे राहिले मुलं उभे राहिले आणि त्यातून एक त्यांनी नव्या जिद्दीनं नव्या ताकदीनं हे गोदातीर पुढे चालवलं अजूनही चालू आहे त्याच्यात सुधारणा करतायत ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा महत्वाची आहे कठीण काळामध्ये उभं राहण्याची ही जी ताकद क्षमता जिद्द ही सुद्धा महत्वाची आहे या जिद्दीतून त्यांनी जे नवीन रुपड जे आमच्या गोदातीर समाचारला दिलेलं आहे याही पुढे नांदेड आमच्या आजूबाजूच्या परिसरातील गोदावरीच्या पाण्यावर जगणाऱ्या आमच्या इथल्या साहित्य संस्कृती कला सर्व चळवळींना ताकद देण्याचं काम आपल्या हातून घडो राजकीय जास्त काही बोलणार नाही आमचे पंडागळे साहेब थोडस बोलले परंतु आज तो काही क्षण नाही आणि खऱ्या अर्थानं एखाद्या पत्रकाराच्या लेखणीमध्ये एखादी ताकद अशी असते एखादा माणूस काम करत असताना त्याचं राजकीय जीवन पण घडू शकतात किंवा त्याचं आयुष्य पण सुद्धा उद्ध्वस्त करू शकतात यातून तुम्ही जो प्रसंग चालला तसे हल्ले माझ्या हातून सुद्धा घडलेला होता तर तेव्हा हल्ला घडलेला होता त्या त्यावेळी स्थितीवर तेवढी जी काही समज होती त्यातून त्या गैरसमजुतीनं असेल किंवा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांवरचं जे काही प्रेम होतं त्याच्यातून त्या काळात येणाऱ्या त्या बातम्यांमधून तो हल्ला घडलेला होता त्याच्याबद्दल आपण सर्वांची पुनश्च एकदा क्षमा मागतो पण कृपया आपण बातम्या छापत असताना किंवा कुठली बातमी लिहित असताना कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही याची सुद्धा आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे आपल्या बातम्या त्या नवीन माणसांना जे कोणी वंचित असतील दीनदलित असतील सामान्य माणसं असतील त्यांच्या जगण्याच्या प्रेरणा झाल्या पाहिजे एवढ्याच शुभेच्छा या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो आणि थांबतो जय हिंद जय भारत मोलाची शुभेच्छा दिली भाऊ आपण धन्यवाद देतो आत्ताच एक दुःखद बातमी आपल्याला कळलेली आहे आपले म्हणजे आमच्या दृष्टीने ज्येष्ठ पत्रकार होते आमदार ज्येष्ठ आमदार आणि ज्येष्ठ खासदार तो होते माननीय किशोरराव झुंडके साहेब हजर यांचं निधन झालेलं आहे आत्ताच त्यांना मेसेज आला तर हे बोलते दोन दिवसात बोलते आपण त्यांनी दोन मिनिटं श्रद्धांजली अर्पण करूया एकच मिनिट बोलणार आहे भाऊ सांगू कसं सुधाकरराव डोईपुळे काकांच्या संदर्भात हा सांग बस दोन मिनिट कसे बरं श्रद्धांजली घेऊ श्रद्धांजली घेऊ कृपया उभं राहून आता ओम शांती